तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि पस्तीस रुपये तत्सम मान्यता दूध संघटना बंधनकारक तर पाच रुपये प्रति लिटर शासन अनुदान देणार दुग्ध विकास मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा बैठकीत निर्णय मागील कित्येक महिन्यांपासून दुधाला चाळीस रुपये प्रति लिटर दर मिळावा म्हणून दूध उत्पादक शेतकरी राज्यभर रस्त्यावर उतरत होते रास्ता रोको उपोषण रस्त्यावर दुधाचा महापूर असे आंदोलन दूध उत्पादक शेतकरी करत होते या संदर्भात मंत्रालयात दुग्ध विकास मंत्र्यांनी मा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोजित केलेल्या आजच्या बैठकीमध्ये राज्यातील प्रत्येक दूध संघटने संघटनाने प्रति लिटर तीस रुपये दर देणे बंधनकारक केले असून पाच रुपये प्रति लिटर शासन अनुदान देणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच दूध संघटनासाठी दूध पावडर बनवण्यासाठी प्रति किलो तीन रुपये अनुदान देण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून ताबडतोब निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही नामदार वि पाटील यांनी या बैठकीप्रसंगी दिली असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली आहे या बैठकीस आमदार बबनदादा शिंदे यांचे सह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे मामदार विनय कोरे आमदार मोनिका राजळे आमदार संजय मामा शिंदे आमदार सदाभाऊ खोत दुग्ध विकास आयुक्त प्रसाद मोहोळे राज्यातील विविध दूध संघाचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित मंत्रालय अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते